नमस्कार, आज पौष शुक्ल प्रतिपदा शक 1943 मी अभिषेक नेमाणे सादर करत आहे ठाणे वार्ता। पाहूया ठळक घडामोडी। जिल्ह्यात आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुला मुलींचं लसीकरण सुरू। आजपासून मर्यादित वेगाने 5वी आणि 6वी मार्गिका सुरू। आणि ठाण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ। आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला मात्र विसरू नका। तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुला मुलींच्या लसीकरणास सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातील मुला मुलींनी लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन कोरोनापासून संरक्षणासाठी सज्ज होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे। ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यात 10 केंद्रावर लसीकरण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज वर्तकनगर माध्यमिक विद्यालय येथे करण्यात आला। शहापूर तालुक्यातील वासिन, अंबरनाथ तालुक्यातील वांगणी, कल्याण तालुक्यातील खडवली, भिवंडी तालुक्यातील आनगाव आणि मुरबाड तालुक्यातील शिवळा या प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे। गोवेली येथील जीवनदीप कॉलेज आणि वरप येथील सेक्रेड हायस्कूल, अंबरनाथ नगर परिषद, ऑर्डिनन्स फॅक्टरी, बदलापूर नगर परिषद, कोंडिलकर हॉल येथे देखील लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे। या लसीकरण केंद्रावर सकाळी 9 ते 5 या वेळेत लसीकरण करण्यात येणार असून यासाठी कोविन संकेतस्थळावर 1 जानेवारीपासून रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ अंजली चौधरी यांनी दिली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून चर्चिले जात असलेल्या 5व्या आणि 6व्या रेल्वे मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। त्यामुळे येत्या महिन्याभरात 5व्या 6व्या रेल्वे मार्गिकेवरून पूर्ण क्षमतेने लोकल सेवा सुरू होईल, खासदार श्रीकांत शिंदे यांनी ग्वाही दिली आहे। उद्यापासून मर्यादित वेगाने यावरून लोकल सुरू होतील। या कामानंतर आणखी 3 वेळा रेल्वे मेगा ब्लॉक घेईल, यात ही सर्व प्रक्रिया पूर्ण होईल। त्यामुळे जानेवारी ते फेब्रुवारीच्या 2ऱ्या आठवड्यापर्यंत 5व्या आणि 6व्या मार्गिकेचा वापर सुरू होईल, असेही श्रीकांत शिंदे यांनी रविवारी सांगितले। कल्याण आणि ठाणे दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले होते। गेल्या काही वर्षात या 2 मार्गिकांसाठी सातत्याने पाठपुरावा करत श्रीकांत शिंदे यांनी कामाला गती दिली। काम मार्गी लावण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील होते, त्यामुळे रेल्वे प्रशासनानेही या कामाला गती दिली। रविवारी या मार्गिकांच्या तपासणीचे आणि महत्त्वाचे अभियांत्रिकी कार्य सुरू होते। त्यासाठी रविवारी मध्यरात्रीपासून सोमवारी मध्यरात्री 2 वाजेपर्यंत मध्य रेल्वेवर विशेष मेगा ब्लॉक घालण्यात आला होता। या दरम्यान कामाच्या प्रत्यक्ष ठिकाणी शिंदे यांनी भेट दिली। यावेळी मध्य रेल्वेचे मुंबई व्यवस्थापक शलभ गोयल, MRVCचे विकास वाडेकर उपस्थित होते। त्यांनी कामाची पाहणी केली। याप्रसंगी माध्यमांशी बोलत असताना 5वी आणि 6वी मार्गिका येत्या महिनाभरात फेब्रुवारीच्या 2ऱ्या आठवड्यापर्यंत पूर्ण क्षमतेने वापरण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली। दिवा आणि ठाणे दरम्यान असलेल्या या 9.5 किलोमीटरच्या मार्गावर 5व्या आणि 6व्या मार्गाला 2007-08 या वर्षात प्रथम मंजुरी देण्यात आली होती। मात्र याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात 2015-16 झाली। यापूर्वी 3 वेळा मेगा ब्लॉकमध्ये या प्रकल्पाची महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात यश आलं होतं। ट्रॅक लेन, ट्रॅक अलाइनमेंट आणि पुलाची क्षमता तपासण्याचे काम सुरू असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले। या मार्गाने अलाइनमेंट बदलण्यात आले होते। यातील पुलाचा भाग हा 4.5 किलोमीटर आहे, त्याची आता तपासणी केली जात आहे। उद्यापासून यावर मर्यादित वेगाने लोकल सुरू होतील। टप्प्याटप्प्याने वेग वाढवून लोकल यावरून चालवल्या जातील। तोपर्यंत या भागातून लोकल जाताना त्याचा वेग कमी असेल।
त्यामुळे काही अशी कायमशी वेळापत्रक बिघडू शकते, मात्र प्रवाशांनी इतकी वर्षे सहकार्य केले आहे त्यापुढेही सहकार्य करावे अशी आशाही शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. मेगाब्लॉकमध्ये प्रवाशांचा प्रवास विनाअडथळा व्हावा यासाठी TMTने बस उपलब्ध केल्या होत्या. दुपारपर्यंत 70 अधिक बसेस प्रवाशांना घेऊन धावल्या. पुढच्या आठवड्यात याच कामासाठी आणखी एखादा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. तसेच एकूणच 3 मेगाब्लॉक 6 फेब्रुवारीपर्यंत घेतले जातील असेही शिंदे यांनी म्हटले. या कामामुळे लोकल रेल्वे त्यातही फास्ट लोकल आणि एक्सप्रेस यांच्यासाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होतील, त्यामुळे रेल्वे स्थानकात क्रॉसिंगचा प्रश्न राहणार नाही. परिणामी लोकलच्या फेऱ्या वाढवण्यास मदत होईल असेही शिंदे यांनी सांगितले. या 2 मार्गांमुळे शटल सेवा आणि लोकल फेऱ्या वाढवण्याची आशा आहे, त्यामुळे या वर्षात लोकल प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. रामभाऊ माळगे व्याख्यानमाला शनिवारी 8 जानेवारीपासून सुरू होत असून पहिले पुष्प सुनील देवधर गुंफणार असल्याची माहिती व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. रामभाऊ माळगे व्याख्यानमालेचे हे 36वे वर्ष आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच नौपाडा येथील सरस्वती सेकंडरी स्कूलच्या हॉलमध्ये कोरोना नियमांचे पालन करून 8 ते 14 जानेवारी या काळात व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून रोज रात्री 8:15 वाजता व्याख्यानास सुरुवात होणार आहे. व्याख्यानमालेचे उद्घाटन भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील देवधर यांच्या हस्ते होणार असून हिंदुत्व सावरकर, विवेकानंद, दीनदयाळजी या विषयावर ते विचार मांडणार आहेत. रविवारी 9 जानेवारी रोजी देवदत्त पट्टनायक हे कृष्ण ब्रह्मांड रूप या विषयावर, तर सोमवार 10 जानेवारी रोजी BVG ग्रुपचे संस्थापक हणमंत गायकवाड हे मराठी पाऊल पडते पुढे या विषयावर विचार मांडतील. 11 जानेवारीस प्रख्यात सायबर वकील ॲडव्होकेट डॉक्टर प्रशांत माळी हे सायबर गुन्हेगारी या विषयावर प्रबोधन करतील, तर 12 जानेवारीस कवी महेश केळुसकर, नीती मेहेंदळे आणि जयश्री जोशी हे जय शारदे वागेश्वरी हा कार्यक्रम सादर करतील. 13 जानेवारीस डॉक्टर शेखर कुलकर्णी हे आरोग्य आणि जीवनशैली या विषयावर, तर शेवटच्या दिवशी सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे हे व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प गुंफणार आहेत. कार्यक्रमास फक्त प्रवेशिका धारकांनाच प्रवेश देण्यात येणार असून मास्क लावणे बंधनकारक असेल. ठाण्यातील सई पाटील या 10 वर्षाच्या मुलीनं सायकलने 4,165 किलोमीटर अंतर पूर्ण केले. बाळकुम येथे राहणारी सई पाटील ही श्रीमा बालनिकेतनमध्ये 5वीत शिकत आहे. 20 दिवसांपूर्वी काश्मीरहून सायकल चालवण्यास तिने सुरुवात केली आणि 2,222 किलोमीटर अंतर पूर्ण करत काल ती ठाण्यात आली. आता उद्यापर्यंत ती कन्याकुमारी येथे पोहोचेल आणि 4,165 किलोमीटर अंतर पूर्ण करेल. यामुळे नगरसेवक संजय बोहीर आणि उषा बोहीर यांनी तिचे काल स्वागत करून कौतुक केले. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत जिल्ह्यात 9,075 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात आत्तापर्यंत 1,09,97,903 डोसेस देण्यात आले आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत पहिला डोस 62,80,870 नागरिकांना, तर 47,17,033 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. दिवसभरात लसीकरणाचे सुमारे 142 सत्र आयोजित करण्यात आले होते. जिल्ह्यात कोरोनाचे 1,796 नवीन रुग्ण आढळले असून दिवसभरात 1 मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात 4,286 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर आत्तापर्यंत 11,621 जणांचा मृत्यू झाला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात 580 नवीन रुग्ण मिळाले. सध्या 1156 रुग्ण उपचार घेत आहेत, तर आतापर्यंत 2109 जणांचा कोरोनाने मृत्यू झालाय. कल्याण डोंबिवलीमध्ये 214 नवीन रुग्ण मिळाले. 580 रुग्ण उपचार घेत आहेत, तर आतापर्यंत 2853 रुग्ण दगावले आहेत. आणि ठाणे ग्रामीणमध्ये 58 नवीन रुग्ण मिळाले, तर 198 रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत 1240 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. पाहूया ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. जिल्ह्यात आजपासून 15 ते 18 वयोगटातील मुलामुलींचं लसीकरण सुरू. आजपासून मर्यादित वेगाने 5वी आणि 6वी मार्गिका सुरू. आणि ठाण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला, तसेच आमच्या फेसबुक पेज किंवा यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.